नाही माहिती घेतली चार नाही आता बघा जे चायनामध्ये चाललेलं आहे किंवा आउट ऑफ नेशन जे आपल्याला दिसतं आहे चित्र मीडियामधूनही दिसतं आहे. तुम्ही सांगितलं किंवा आम्ही नाही बोललो नाही बोललो तरी तो विषय कुठे येणार नाही. पण ज्या पद्धतीनं मीडियामध्ये चित्र दिसलं त्याच्यामुळं केंद्रानं त्याची गंभीर दखल घेतली आणि स्टेटलाही सांगितलं की ह्याच्याबद्दल तुम्ही सजग राहा. आणि जे काही एक सोशल मीडियावरती किंवा कुठल्या न्यूजमध्ये दाखवत असेल की महाराष्ट्रामध्ये असा कोविडचा पेशंट काही सापडले नवीन व्हेरियंटचे, तर आत्तापर्यंत तसं आमच्या ऑफिशियली रेकॉर्डवरती कुठेही महाराष्ट्रामध्ये असा पेशंट सापडलेला नाही आहे, पहिली गोष्ट. आणि मग अशा पद्धतीच्या बातम्या येत असतील तर आपलं डिपार्टमेंटसुद्धा महाराष्ट्रभर सजग असलं पाहिजे, आपली तयारी असली पाहिजे. आणि आता ह्यावेळेस तसं घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण कोविडचा डोस 1, डोस 2 आणि त्याच्यानंतर 60 वर्षावरील जो बूस्टर डोस आहे तोसुद्धा जवळपास 60 ते 65% लोकांना आपण दिलेला आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं तरी अजिबातच कारण नाही. आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी असतील, मेडिसिन्स असतील आणि आपल्या टीम्स असतील मेडिकलच्या, त्या सगळ्या त्या त्या ठिकाणी तयारीत आहेत. आणि आज त्याचाच एक आढावा, तयारी आपली नेमकी काय आहे ह्या पद्धतीनंच एक आढावा बैठक घेतली. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे लॅकुन असतील इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी किंवा आणखी काय त्यांच्याकडे लॅकुन असतील तेही त्यांना सांगितलं की 2 दिवसामध्ये तुम्हाला तुम्ही आमच्याशी कम्युनिकेट करा, त्या त्या ठिकाणी ते इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी आम्ही तुम्हाला इमिडिएट आम्ही प्रोव्हाइड करू. हिंदी में बताइए जो तीन रुग्ण सापडले आहेत त्याची माहिती आता कुठे आहे? 2 गुजरातमध्ये आहे आणि 1 ओडिशामध्ये. नाही, मी महाराष्ट्रातलं बोलतोय. महाराष्ट्रामध्ये नाही माहिती घेतली, 4 पेशंट जे आपल्या भारतामध्ये सापडले असे म्हणतात त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातला एकही पेशंट नाही हे मी मगाशी सांगितलं. 2019 पासून आपण आरोग्य विभागाचे रिक्त पदे आहेत ते आपण भरण्याचा प्रयत्न करतोय, 2 वेळा परीक्षा पण झालेल्या नाही. जो सेंट्रल गव्हर्नमेंट ने स्टेट गव्हर्नमेंट को अवेअर किया है कि जो अभी व्हेरियंट मिला है न्यू व्हेरियंट इन से चाइना एंड अदर कंट्रीज एज पर द से इन्फॉर्मेशन ऑफ रिपोर्टर 4 पेशेंट्स इंडिया में है, तो मैंने उनको बता दिया कि उनमें से एक ही पेशेंट महाराष्ट्र में नहीं मिला. एक बात जो बात हुई कोविड की, तो उनके डायरेक्टिव्स पे हमने आड़ाव बैठक ले ली है और मैंने डिपार्टमेंट को अवेयर किया है कि बी रेडी फॉर टेस्टिंग ट्रैकिंग एंड ट्रीटमेंट एंड वैक्सीनेशन. इसके लिए जहाँ भी डिस्ट्रिक्ट लेवल पे, तालुका लेवल पे या मेगा सिटी मेट्रो सिटी महाराष्ट्र